इंडोनेशियाचा राजा जहाजातून प्रवासाला बाहेर पडला आणि मोठं वादळ आलं. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो धडपडायला लागला. त्याला समोर एक आयलंड दिसलं. तो त्या आयलंडवरती गेला आणि तिकडे त्याला कधीही न पाहिलेला एक प्राणी पाहायला मिळाला, ज्याचं मस्तक होतं सिंहाचं आणि शरीर होतं माशाचं. म्हणूनच त्यांनी या देशाला नाव ठेवलं सिंगापोरा. सिंग म्हणजे सिंह आणि पुरा हा संस्कृत शब्द आहे. पुरा म्हणजे नगर. माझ्या मागे तुम्हाला जे दिसत आहे तेच आहे मरलायन. हाफ मर्मेड आणि हाफ लायन. मरलायन ही सिंगापूरची आयडेंटिटी आहे. स्वप्न देखात जिंकुनी आज चल रे गीत गा. सांज दिन रात साथी मन तू चल रे साथ सा. स्वप्न देखात जिंकुनी आज चल रे गीत गा. तू ये रे डगर डगर नदी बहादू. चिल्लर पिल्लर झोंके घेरे. शहर शहर तोड़ता रे. चिल्लर बिल्लर तू मी मी तू सारे. हल्ला गुल्ला कर रे. आमी ट्रैवल कर. यंग आणि वायब्रंट सिंगापूर आपण एक्सप्लोर करतोच. आजच्या भागामध्ये आपण शॉपिंग करणार आहोत सिंगापूरमधल्या सगळ्यात बिझी आणि फेमस अशा ऑर्चर्ड स्ट्रीटवर. भेट देणार आहोत सिंगापूरची ओळख असलेल्या मरलायन पार्कला आणि अनुभवणार आहोत सिंगापूरमधला निसर्ग आणि प्राणीजीवन रिव्हर सफारी आणि नाईट सफारीमधून. हे आहेत आपले दोन मित्र. आपली यांच्याशी आत्ताच ओळख झालेली आहे. पूजा आणि सागर. व्यवसायाने सीए असलेल्या सागरला क्रिकेटचं वेड आहे आणि सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या पूजाला डान्सचा शौक. कॉक्स अँड किंग्स सह स्वित्झर्लंड एक्सप्लोर केलेलं हे उत्साही जोडपं माझ्याबरोबर सिंगापूर सफारी एन्जॉय करायला सज्ज झालं होतं. आपण यांच्याबरोबर खूप टाईमपास करणार आहोत, खूप धमाल करणार आहोत आणि मला खूप बरं वाटतं की असं माझ्या वयाचं माझ्या जनरेशनची माझे दोन मित्र आज माझ्याबरोबर फिरणार आहेत. मला आता जनरली तुमच्याबद्दल काय काय जाणून घ्यायचं आहे बिफोर वी स्टार्ट विथ अ डे. व्हॉट आर युअर हॉबीज? हॉबीज मला डान्स करायला खूप आवडतं. ओहो. आणि आम्हाला दोघांनाही ट्रॅव्हल करायला खूप आवडतं आणि ॲडव्हेंचर स्पोर्ट्स वगैरे. ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करायला आत्तापर्यंत आम्ही हे केलंय. गोव्याला आम्ही गेलो होतो तेव्हा आम्ही पॅराग्लायडिंग केलं तिथे समुद्रावर. पॅराग्लायडिंग पण केलं एक ते, बट दॅट वॉज ओनली फॉर 1 मिनिट. वी डीड पॅराग्लायडिंग फॉर 20 मिनिट्स आणि देन अंडर वॉटर स्कुबा डायविंग. दोन्ही आम्ही गोव्याला एक्सपिरियन्स केलं. नेक्स्ट टार्गेट इज मे बी बघू थायलंडला बंजी जम्पिंग किंवा स्काय डायव्हिंग करण्याचा प्लॅन आहे. आणि कुंडलिकावर रिव्हर राफ्टिंग पण करून आलो आम्ही. वाव, सॉलिड ॲडव्हेंचरस आहेत यार दोघंही. मला ह्या सगळ्या गप्पा आता सुरुवात झाली पण मला हे ऐकूनच खूप धमाल येते की आपला प्रवास असाच खूप इंटरेस्टिंग होणार आहे. सो ऑल थँक्स टू कॉक्स अँड किंग्स प्रस्तुत आम्ही ट्रॅव्हलकर. चेअर्स. चालत चालत आता आपण येऊन पोहोचलो आहोत हाजी लेनमध्ये आणि इथे आपल्याला एक ट्रॅडिशन आणि मॉडर्न असा एक फ्युजन बघायला मिळतं. आणि ही सगळी जी बिल्डिंग्स दिसत आहेत ही सगळी छोटी छोटी घरं आहेत इथे माणसं राहायची, जी आता इज नाव टर्न इन टू शॉप्स आणि बुटीक्स. एक खूप छान कलरफुल जागा, पिंक येलो असे छान छान कलर्स आणि ग्रॅफिटीज. कंपाऊंड ग्लॅम या भागात असलेल्या या गल्लीत खूप बुटीक्स आहेत. युद्धपूर्व काळात घरातच असलेल्या दुकानांच्या या गल्लीत शुकशुकाट असायचा, पण कायापलट झाल्यानंतर या गल्लींनी खूप वेगळं आणि लक्ष वेधून घेणारं रूप धारण केलं. मॉलमधल्या चकचकीत शॉपिंग एक्सपिरियन्सपेक्षा खूप वेगळा कॅरेक्टर, कल्चर, फ्लेवर असलेलं शॉपिंग करायचं असेल तर त्यासाठी हाजी लेन हा खूप मस्त ऑप्शन आहे. कॉक्स अँड किंग्स प्रस्तुत आम्ही ट्रॅव्हलकर सीझन 2 तुमच्या या सिंगापूरच्या सफारीमध्ये आपण दोन महत्त्वाच्या गोष्टी करणार आहोत. एक म्हणजे सफारी, नाईट सफारी, रिव्हर सफारी आणि शॉपिंग. आपण ऑर्चर्ड स्ट्रीटला जाणार आहोत. सो कोणाला काय करायला आवडेल?
सफारी शॉपिंग विथ सफारी नो ऑप्शन फर्स्ट ऑप्शन गोस टू सगळीकडे काय शॉपिंग शॉप सगळीकडे काय शॉपिंग शॉपिंग नाही करत रे बस बस नाही पाहिजे अरे बस अरे बस अरे हो बस ठीक आहे तुला शॉपिंग करायचं आहे आणि तुला सफारीला जायचं आहे आपण एक काम करूया आपण टॉस करतो ना टॉस त्याच्याऐवजी माझ्याकडे गंमत आहे आय हॅव दिस बॉटल आणि आपण स्पिन करूया ज्याच्याकडे ती येऊन थांबेल ते पहिले करायचं ओके फेअर एनफ मी फिरवणार तू फिरवलीस तर तिच्याकडे जायचं असं काहीही नाही आहे मला दोन्ही करायचं आहे मला शॉपिंग पण करायचं आहे आणि मला सफारीला पण जायचं आहे मी मध्ये ठेवते बघ राईट 1 2 3 शॉपिंग जिंकलेला आहे पार्सलिटी काही पार्सलिटी वगैरे नाहीये व्हेरी गुड आपण पण असा विचार करूया ना की शॉपिंग करून तिचं मनाचं समाधान झालं की सफारी वळला आपल्याला जास्त वेळ बघू ना किती वेळ मिळतो तुमच्या शॉपिंग नाही सफारीसाठी आपण भरपूर वेळ ठेवलाय डोंट वरी सो लेट्स गो फॉर शॉपिंग ओके आपण जेव्हा केव्हा दुसऱ्या ठिकाणी जातो तिकडे जाऊन शॉपिंग करणं मस्त असतं आपल्याला माहिती आहे पण स्पिन द बॉटलमध्ये तू जिंकली आहेस आणि आय एम हॅपी दॅट लेडी इज द विनर आणि तर आपण आलो आहे शॉपिंग करायला सो ठरव तुला किती त्याला कापायचं आहे आणि काप काप कापून घे काय सिंगापूरला येऊन शॉपिंग न करणं जे गुन्हा आहे गुन्हा आहे ना हो ना स्पिन द बॉटलमध्ये पूजा जिंकली आणि आम्ही सुरू केलेलं शॉपिंग कंटिन्यू केलं ते ऑर्चर्ड स्ट्रीट या सिंगापूरमधल्या शॉपिंगसाठी प्रसिद्ध ठिकाणी सिंगापूर हे नेहमी पार्टीच्या मूडमध्ये असतं आणि पार्टी म्हणजे ऑफकोर्स फॅशन आणि फॅशनचा एक अविभाज्य घटक म्हणजे फुटवेअर एकदम कम्फर्टेबल आणि फॅशनेबल फुटवेअर म्हणजे मेट्रो ज्यांच्या चप्पल्स मी आता घालून ह्या ऑर्चर्डच्या आयॉन मॉलमध्ये खूप भटकणार आहे सिंगापूरमध्ये मी आले ऑर्चर्ड रोडवरती आयॉन मॉलमध्ये या मॉलची एक गंमत आहे माहिती आहे हे 8 मजली मॉल आहे आणि ह्याचा फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर थर्ड फ्लोअर आणि फोर्थ फ्लोअरवरती आपल्याला हायरार्कीनी अशा हायएस्ट ब्रँड्स पाहायला मिळतात पण ह्याच्या बेसमेंट 1, बेसमेंट 2, बेसमेंट 3 आणि बेसमेंट 4 आपल्याला बजेट आणि इकॉनॉमी शॉपिंग करायला मिळतं या मॉलच्या या सगळ्या बाजू मी आज अनुभवणार आहे हायर एंड पण आणि इकॉनॉमी पण सिंगापूर मधल्या सगळ्यात मोठ्या अशा या मॉलला बेस्ट आर्किटेक्चरल एंट्री आणि बेस्ट रिटेल डेव्हलपमेंट असे नावाजलेले पुरस्कार मिळाले आमची ही सगळी मजा बघून तुम्हालाही असं वाटलं असेल ना की या एक्सपिरियन्सचा भाग व्हावा सोपं भाग घ्या कॉक्स अँड किंग्स प्रस्तुत आम्ही ट्रॅव्हलकर घर बसल्या बना ट्रॅव्हलकर या कॉन्टेस्ट मध्ये आजचा प्रश्न आहे पूजा आणि सागर यांच्यासाठी रोमॅन्टिक डिनर कुठे अरेंज केला गेला होता रिव्हर सफारी सिंगापूर फ्लायर नाईट सफारी ऑर्चर्ड स्ट्रीट उत्तर देण्यासाठी टाईप करा ATGBT स्पेस तुमच्या उत्तराचा ऑप्शन ABC किंवा D आणि पाठवा 5757513 या क्रमांकावर तुम्ही भेट देऊ शकता आमच्या फेसबुक पेजला किंवा लॉग ऑन करू शकता www.coxandkings.com या वेबसाइट वर ट्रॅव्हलकरच्या शूटिंगच्या निमित्ताने आम्ही उतरलो होतो ते हॉटेल रमाडा इथे या 4-स्टार हॉटेलमध्ये राहणं हा खूप सुखद अनुभव होता 384 गेस्ट रूम्स असलेलं हे हॉटेल प्रायव्हेट पार्टीज आणि कॉर्पोरेट मीटिंगसाठीचा लोकप्रिय ऑप्शन आहे
सिंगापूरमध्ये आल्यानंतर काय काय करायचं ह्याची जेव्हा लिस्ट काढत होते तेव्हा सगळ्या मित्रमैत्रिणींनी एक गोष्ट मात्र कॉमन सांगितली, ती म्हणजे काया टोस्ट. इकडे आले, बॅग्स टाकल्या आणि पहिले शेफला घातलं. त्यांच्याकडनं परमिशन घेतली आणि त्यांनी मला प्रॉमिस केलंय की ते मला काया टोस्ट कसं करायचं ते शिकवणार. सो माझी अशी इच्छा आहे की शेफनी तुम्हाला शिकवावं की इकडची ही स्पेशल डिश कशी करायची आणि ते तुम्ही बनवाल. नक्की नक्की. शेफ, वुड यू प्लीज टीच देम. इथल्या रेस्टॉरंट्समध्ये जगभरातली कुझिन्स ट्राय करता येतात आणि ट्रॅव्हलकरच्या निमित्ताने शेफला भेटल्यानंतर आपण सगळेच जण विचारतो तशी आम्ही सुद्धा त्यांना सिंगापूरची एक फेमस रेसिपी विचारली. We can ask the chef to taste it. Yeah, you can ask him. No worry. Okay. I can. Yeah. How is it? Very nice. You can be my assistant. Oh, good. And I wouldn't say anything about me. I have made this. आज फर्स्ट टाइम असं होतंय की मी काहीतरी केलंय आणि पूजा त्याची टेस्ट करते. रोज उलट असत. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. थँक्यू. आपण जिकडे जिकडे फिरायला जाऊ तिकडचं खाणं टेस्ट न करणं हे अलाउडच नसतं. त्यामुळे जिकडे जाऊ तिकडे खाऊ असं आपण म्हणतो. कॉक्स अँड किंग्स प्रस्तुत आम्ही ट्रॅव्हलकरतर्फे आम्ही हे जे सगळे अनुभव घेतोय ह्यात ही जगण्याची चव आम्ही पार्सल करून घेतोय. फक्त आमच्यासाठी नाही, तुमच्यासाठी सुद्धा. जगभरातल्या वेगवेगळ्या आणि महत्त्वाच्या नद्या आणि त्यांच्यातलं प्राणीजीवन हे सगळं एका ठिकाणी बघायला मिळेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण तुम्हाला माहिती आहे सिंगापूरमधल्या रिव्हर सफारीमध्ये जी आशिया खंडातली एकमेव रिव्हर थीम पार्क आहे तिथे आपल्याला हे सगळं पाहायला मिळतं. आपण असं उगाचच म्हणतो की प्रदूषण टाळलं पाहिजे, वन्यजीवन प्राणीजीवन जपलं पाहिजे, पण त्याच्यासाठी आपण करत काहीच नाही. या रिव्हर सफारीमध्ये प्राणीजीवन कसं जपावं, पाणी कसं जपावं हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. 30 एकर जागेवरती वसलेल्या या रिव्हर पार्कमध्ये आपली ओळख होते ते जगभरातल्या वेगवेगळ्या नद्यांमधल्या प्राणीजीवनाशी. ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट सेटिंग असलेल्या या पार्कमध्ये मिसिसिपी, नाईल, ॲमेझॉन यासारख्या नद्यांमधले प्राणीजीवन आपल्याला पाहायला मिळतं. त्यात अनेक दुर्मिळ प्रजातींचा सुद्धा समावेश आहे आणि त्यांचं संवर्धन व्हावं या दृष्टीने प्रयत्नसुद्धा घेतले जातात. इथे आणखीन एक क्यूट गोष्ट आम्ही पाहिली, ती म्हणजे पांडा. पांडा बद्दलची मिळालेली एक महत्त्वपूर्ण माहिती. काय काय म्हणजे मुलगा आणि ज्या ज्या म्हणजे मुलगी, ओळखायचं कसं? तर त्या काय कायच्या डोक्यावरती नसतं. खूप लहान मुलं या पार्कमध्ये रमली होती ती पांडा बघण्यात. पांडा किती लोकप्रिय आहे हे आम्हाला तिकडे आल्यानंतर कळलं जेव्हा आम्ही एका कॅफेत गेलो. इट्स अ कॉफी टाइम. वेट, पण त्याच्या आधी मला तुम्हाला एक गोड सरप्राईज द्यायचं. एक मिनिट हा, उघडायचं नाही. मी उघडणार आहे ते, कारण 1 2 नाही उघडणार. पांडा कॉफी आणि पांडा पाव. अर्जो कॉफी. लहानपणी आपण सगळेजण प्राणी संग्रहालयात जातो, जातो की नाही? तुम्ही गेलाय पुण्याच्या जवळ काय अप्पू घर आहे ना, पण आता प्राणी संवर्धनाची कॉन्सेप्ट थोडी बदलली आहे. आता प्राण्यांना सुटेबल अशा वातावरणांमध्ये प्राण्यांचं संवर्धन केलं जातं, राईट? आणि एक्झॅक्टली हीच कॉन्सेप्ट घेऊन सुरू झालंय सिंगापूरमधली नाईट सफारी. 1994 साली नाईट सफारी सुरू झाली आणि तुम्हाला माहिती आहे 2500 अधिक प्राण्यांना इकडे घर मिळालं. आपण आता ट्राममधनं जाणार आहोत आणि ट्राममधनं या प्राण्यांची माहिती ऐकता ऐकता आपल्याला झलक मिळणार आहे या प्राण्यांची. सो आम्ही तिघं जण खूप उत्साही आहोत बघायला. हो ना, व्हेरी गुड. सो आता तुम्ही आम्हाला जाऊ द्या म्हणजे आम्ही परत येऊन तुम्हाला आमच्या आठवणी शेअर करू शकतो. चला, लेट्स गो. अंगावर काटा येईल अशी साहस सहज करणाऱ्या या कलावंतांनी सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केलं. सफारीला सुरुवात होण्यापूर्वी सगळेच पर्यटक याच परफॉर्मन्सने भारावून गेले होते. हळूहळू ट्राम पुढे पुढे सरकायला लागली आणि आम्ही एका वेगळ्याच जगात प्रवेश केला. रात्री भेट देता येईल असं जगातलं एकमेव झू सिंगापूरमध्ये आमची वाट पाहत होतं.
99 एकरवर उभारलेल्या या नाईट सफारीच्या रूपात एक वेगळा अनुभव सज्ज होत होता. Do you know who is Tonga, who is Denmark? You be careful of Denmark because Denmark like to bite. Sniff, sniff, yeah. Sniff, sniff, there. तितकाच एक्साइटिंग आणि धमाल शो आम्ही पाहिला तो सफारी नंतर. फरक फक्त इतकाच की इथले आर्टिस्ट फक्त माणसं नव्हती तर त्या सफारी मधले प्राणी सुद्धा यात सहभागी झाले होते. आमची ही सगळी मजा बघून तुम्हालाही असं वाटलं असेल ना की या एक्सपिरियन्सचा भाग व्हावा. सोपं भाग घ्या कॉक्स अँड किंग्स प्रस्तुत आम्ही ट्रॅव्हलकर घर बसल्या बना ट्रॅव्हलकर या कॉन्टेस्टमध्ये. आजचा प्रश्न आहे, पूजा आणि सागर यांच्यासाठी रोमॅन्टिक डिनर कुठे अरेंज केला गेला होता? रिव्हर सफारी, सिंगापूर फ्लायर, नाईट सफारी, ऑर्चर्ड स्ट्रीट. उत्तर देण्यासाठी टाईप करा ATGBT स्पेस तुमच्या उत्तराचा ऑप्शन ABC किंवा D आणि पाठवा 5757513 या क्रमांकावर. तुम्ही भेट देऊ शकता आमच्या फेसबुक पेजला किंवा लॉग ऑन करू शकता www.coxandkings.com या वेबसाईटवर. आपण आता आलेलो आहोत सिंगापूर फ्लायरच्या इथे. सिंगापूर फ्लायरची गंमत म्हणजे हे जगातलं सगळ्यात उंचावरचं ऑब्झर्वेशन डेस्क आहे. वरती गेल्यानंतर ना खरं तर असा जर हात वरती गेला तर एकदम तारे आणि चंद्र असे सगळं घेऊन येऊ शकता खालती. सो द सरप्राईज इज की आम्ही तुम्हाला दोघांनाच पाठवणार आहोत आणि तुमच्यासाठी आम्ही तिकडे एक छान रोमॅन्टिक डिनर ऑर्गनाईज केलं फ्लायरमध्ये. सो प्लेझंट सरप्राईज. आणि मी तुमच्या कबाबमध्ये हड्डी नाही होणार आहे. सो यू प्लीज एन्जॉय युअर डिनर. नाही नाही पण इट्स ओके, आता तुम्ही दोघं जण एन्जॉय करा. लग्नाला 7 महिने झालेत ना, आत्ताच नको मी मध्येच. सो प्लीज प्रोसीड. थँक्यू, मोस्ट वेलकम, एन्जॉय. 2005 ते 2008 या कालावधीत सिंगापूर फ्लायर निर्माण केलं गेलं ते मरीना बेच्या किनाऱ्यावर. 15 एप्रिल 2008 दिमाखदार 16 या व्हीलचा प्रवास सुरू झाला. जगातल्या सगळ्यात उंच अशा या व्हीलमध्ये आपण बसलो. सूर्य अस्ताला गेला की रोषणाई आणि रंगाची नशा चढत जाणारं सिंगापूर दिसतं. कॉक्स अँड किंग्स प्रस्तुत आम्ही ट्रॅव्हलकरच्या आपल्या आजच्या भागामध्ये यंग कपलबरोबर मी एक यंग सिटी एक्सप्लोअर केली. मला खूप मजा आली. त्यांना कसं वाटलं आपण त्यांच्याकडेच ऐकूया. पूजा आणि सागर, ओवर टू यू. खूपच मजा आली, स्पेशली नाईट सफारी, तो झूचा शो आणि ओव्हरऑल आपण फिरलेलो तो ऑर्चर्ड रोड, ट्राय केलेलं सिंगापूर फूड, कापलेलं शॉपिंग, नंतर ओव्हरऑल सिटी, इट्स ब्युटिफुल. म्हणजे खूप छान आहे सिंगापूर. म्हणजे आम्ही असं इमॅजिन पण केलं नव्हतं की आम्ही सिंगापूरला एवढं असं छान ॲक्टिव्हिटीज करू आणि रिव्हर सफारी वगैरे खूप मस्त. आपल्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये आपण एखाद्या डेस्टिनेशनवरती पोचतो ते ट्रॅव्हल करू, तर तो ट्रॅव्हलसुद्धा खूप सुखकारक होणं अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण जर तुम्ही प्रवासात दमला थकलात तर मग तिकडे पोहोचेपर्यंत तुम्ही गर्भगळी आणि सुरुवातच बेसिकली चांगली झाली नाही तर पुढे पण प्रॉब्लेम. एक्झॅक्टली. आणि आपल्या सगळ्यांचीच ती सुरुवात खूप छान झाली फक्त जेट एअरवेजमुळे. सो थँक्यू
जेट एअरवेजची फ्लाईट खरंच पण खरंच एकदम प्लेझंट होती, कम्फर्टेबल होती आणि बेसिकली इट वॉज 2-3-2 इन्स्टेड ऑफ 3-4-3 सो इट वॉज मोर स्पेशियस. ओके, एक छोट्याशा दोन गोष्टी आहेत ज्या आपण ट्रेडिशन आहे आपल्या कार्यक्रमाचं. टू बिगिन विथ, आमच्या सगळ्यांची आठवण म्हणून आम्ही तुम्हाला एक गंमत देणार. ओ सरप्राईज वर सरप्राईज. वाव. कॉक्स अँड किंग्स प्रस्तुत आम्ही ट्रॅव्हलकर, तुमचं हे दिवस मेमोरेबल केले म्हणून आमच्याकडनं तुम्हाला भेट. रोज चहा पिताना माझी आठवण काढायची. ओके, आणि कॉक्स अँड किंग्स प्रस्तुत आम्ही ट्रॅव्हलकर तर्फे हे तुमच्या दोघांचं चेक इट आउट. तुम्हाला आवडतंय का? उघडाना आम्हाला बघायचं आहे. कळत नाही आम्हाला हे कशासाठी माहिती आहे ना, त्यांचं जे काही प्रेम उतू चाललं आहे गेल्या 2 दिवसांमध्ये, 7 महिने झालेत लग्नाला, त्यामुळे खूपच गोड आहे हे सगळे तुझे लाड बर का. खूपच लाड झालेत. आय होप तुम्हाला आवडली. छान सरप्राईजेस मिळाले. ओके, आता हे सगळी सरप्राईजेस, ह्या सगळ्या आठवणी, हे जे काही मेमोरेबल तुम्हाला वाटतंय, एक आपल्या पहिल्या सीझनपासून ट्रेडिशन आहे की आम्ही तुम्हाला एक पोस्ट कार्ड देतो इकडची आठवण म्हणून, आणि जसं तुम्हाला आठवणी मिळाल्या तशा आम्हालाही मिळायला पाहिजे, त्यामुळे त्याच्यावरती तुम्हाला काय वाटलं, कसं वाटलं ते मला लिहून द्या. पांडा, सागर आणि पूजा बरोबर मला तर खूप धमाल आली, पण त्यांचा आपल्या बरोबरचा अनुभव कसा होता हे त्यांनी या पोस्ट कार्ड वरती लिहिलंय, मी ते वाचते. आमच्या हनीमूनपेक्षा जास्त सुंदर हनीमून ट्रॅव्हलकरच्या निमित्ताने गिफ्ट मिळाल्यासारखं वाटलं. रुटीनमधून खूप मस्त ब्रेक मिळाला. आम्ही ट्रॅव्हलकरमुळे खूप वेगळ्या स्टाईलनी आणि खूप स्पेशल ट्रॅव्हल केलं. आम्ही ट्रॅव्हलकरसोबत पुन्हा ट्रॅव्हल करायला नक्की आवडेल. थँक्यू सागर, थँक्यू सो मच पूजा. छान टापटीप, झाडं, पानं, फुलं ह्यांचा एक शहरी निसर्गाचा अनुभव आपल्याला घ्यायला मिळतो. एखादी तरुणी नाही का आरशामध्ये स्वतःला गुंजारते, स्वतःच्या केसांवरनं हात फिरवते, स्वतःशीच खुश राहते. एक्झॅक्टली तसंच काहीचं सिंगापूरचं आहे. ही सिंगापूरची नदी, सिंगापूरचं मरलायन, सिंगापूरचं फ्लायर, या सगळ्याचंच सिंगापूरला स्वतःला अप्रूप आणि अभिमान दोन्ही आहे. मला वाटतं शहरं ही माणसांसारखीच असतात. काही अबोल असतात, काही बोलकी असतात, काही चिडकी असतात, काही रागीट असतात. सिंगापूरबद्दल सांगायचं झालं तर 16 वर्षाच्या नुकत्याच प्रेमात पडलेल्या तरुणीसारखं मला सिंगापूर वाटतं. माणसाच्या स्वभावाच्या जसा वेगवेगळ्या छटा आहेत तशाच सिंगापूरच्या सुद्धा नक्की असणार, आणि आपण त्या अनुभवणार आहोतच. पण सगळंच काही आज नाही. कॉक्स अँड किंग्स प्रस्तुत आम्ही ट्रॅव्हलकर सीझन 2 च्या पुढच्या भागात नवीन ट्रॅव्हलकर बरोबर फक्त झी मराठीवर. तोपर्यंत बाय.